खुश खबर, MPSC ची याच वर्षी होणार परीक्षा कधी ते नक्की वाचा। तर मित्रांनो पेपर होणार आहे, पेपर तर कुठं जाणार नाही, पण आपला अभ्यास किती महत्त्वाचा आहे ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो परीक्षेची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी परीक्षा ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, किंवा तुम्ही प्ले स्टोरला जाऊन परीक्षा ॲप सर्च करून त्या ठिकाणावरून सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि या ठिकाणी बघा MPSC कंबाईनच्या पूर्णपणे टेस्ट सिरीज दिलेले आहेत, आणि तुम्ही SMB PRA 40 हा कुपन कोड यूज करून 40% प्रश्नपत्रिकेवर डिस्काउंट मिळू शकता। त्यामुळे लगेचच लगेच डाउनलोड करा मित्रांनो। तर आय होप सर्वांनी परीक्षा ॲप डाउनलोड केला असेल। आणि मित्रांनो बघा, वेळ हा कोणासाठी थांबत नसतो, पैसा आपण कोणत्या पण क्षणाला कमवू शकतो, परंतु वेळ कधीच कमवू शकत नाही। त्यामुळे मित्रांनो तुम्ही परीक्षा ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणावरून प्रश्नपत्रिका परचेस करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला वेळेचं महत्त्व कळणार, आणि कशाप्रकारे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो वेळासंबंध ते सर्व आपल्याला समजेल। तर फक्त बघा 168 रुपयाला प्रश्नपत्रिका आहेत। जर तुम्ही जर हा कुपन कोड यूज केला, कोणता, SMB PRA 40 का SMB PRA 40, तर फक्त आपल्याला किती 111 रुपये डिस्काउंट मिळतो। त्यामुळे मित्रांनो पैशाकडे अजिबात बघायचं नसतं, टायमाला महत्त्व असतं। त्यामुळे लगेच लगेच डाउनलोड करा तुम्ही आणि प्रश्नपत्रिका परचेस करू शकता। आणि मित्रांनो जास्त इन्फॉर्मेशन माहीत असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणामधून तुम्ही पाहू शकता। UPSC सह अन्य परीक्षांच्या तारखा पाहून ठरेल वेळापत्रक। तर बघा, राज्यातील 2 लाखहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची म्हणजे MPSC तयारी करत आहेत। कोरोनामुळे 2 परीक्षेचे वेळापत्रक रद्द करावे लागले, तरी आता UPSC चे वेळापत्रक जारी झालेले। अन्य कोणत्या विभागाच्या परीक्षा होत आहेत का याचा आढावा घेतला जात आहे, त्यानुसार MPSC च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होईल। या वर्षात परीक्षा नक्की घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे। गीता कुलकर्णी, प्रभारी उपसचिव MPSC मुंबई। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC ने राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 26 मार्चला घेण्याचे ठरवले होते, त्यानंतर पुन्हा वेळापत्रकात बदल करावा लागला। मात्र आता UPSC च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्राची उपलब्धता आणि केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखा आढावा MPSC कडून घेतला जात आहे। विद्यार्थी परीक्षेची तयारी केल्याने डिसेंबरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसात वेळापत्रकसुद्धा जाहीर होईल, असे MPSC च्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी। कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतील का याबाबत संभ्रम आहे। तर दुसरीकडे राज्यातील परीक्षा केंद्राची उपलब्धता आणि अन्य परीक्षांचा आढावा घेऊन राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेण्याचे वेळापत्रक MPSC कडून निश्चित केले जात आहे। COVID-19 संशयित तथा बाधित रुग्णांसाठी राज्यातील बहुतांश महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत। आता खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागणार असल्याने जास्तीत जास्त इमारती तथा वर्ग खोल्यांची गरज लागणार आहे। तर दुसरीकडे बहुतांश विद्यार्थी UPSC, MPSC राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करत असतात, त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्या घेणे विद्यार्थ्यासह MPSC ला सोयीस्कर होईल। पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का याचे नियोजन सुरू झाले। तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षेवर काही परिणाम होईल का याची स्थिती जाणून घेतली जात आहे। दरम्यान डिसेंबरपर्यंत निश्चितपणे MPSC ची परीक्षा घेतली जाईल असा विश्वासही उपसचिव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला। तर मित्रांनो परीक्षा कोणत्या स्थितीत होऊ शकते, त्यामुळे आपल्याला तयार असणं खूप गरजेचं आहे। आपला अभ्यास परफेक्ट असला तर 100% आपल्याला फायदा होणार आहे। त्यामुळे लगेचच्या लगेच तुम्ही परीक्षा ॲप डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यामुळे त्यांनासुद्धा फायदा होईल। आणि मित्रांनो व्हिडिओ नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा।